नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर। आपली माणसं फाउंडेशनतर्फे दिव्यांग कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, जयंत बालभवनच्या चिमुकल्यांनी भरवला आठवडा बाजार, चंद्रशेखर तांदळे यांनी 304 स्मशानभूमींची केली स्वच्छता। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। आपली माणसं या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग कलाकारांचा कलाविष्कार इस्लामपूर रसिकांनी अनुभवला। अंध, अपंग, मतिमंद आणि विकलांग कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी अक्षरशः उत्स्फूर्त दाद दिली। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या ऑस्ट्रेलिया येथील प्रिन्सिपल डॉक्टर ऑटो यांनी सर्वच कलाकारांचे कौतुक केले। आपली माणसं हा येथील सामाजिक कामात अग्रेसर असणारा व्हॉट्सअप ग्रुप आहे। शनिवारी या ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला। पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगे यांना शौर्य पुरस्कार तर कुमार वर्णे यांना संगीत सप्तर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। योगिनी चोराडिया, निवास कळसे, मनीषा खोत, सुनीता पाटील, सुदर्शन पाटील, तसेच मुंबईचे प्रवीण राणा, सुरेश सुतार, विजय सुतार, जगन्नाथ कुंभार, अशोक गायकवाड, संभाजी घेवदे यांच्यासह कलाकारांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले। मैंने
शेतात आलीस आनंदाने पाय माझे थरकले, शेतात आलीस आनंदाने पाय माझे थरकले, रात्री तू उंबऱ्यात आलीस, रात्री तू उंबऱ्यात आलीस आणि काळजाचे पण ठोके चुकले, सांग ना गं माय म्हणजे काय चुकले. पोटा लागं चिंता काढून चार मिनिटी घर उभारले, पोटा लागं चिंता काढून चार मिनिटी घर उभारले, घर घर फिरून रातभर तू थैमान घातलेस, सांग ना गं माय आमचे काय चुकले. संसाराला हातभार म्हणून गोकुळ गं उभे केले, संसाराला हातभार म्हणून गोकुळ गं उभे केले, जीवाच्या आकांताने हंबरले आणि पाण्यावर तरंगले, सांग ना गं माय आमचे काय चुकले. दुडू दुडू धावणारे इवलेसे पाऊलवर चिमुकले, दुडू दुडू धावणारे इवलेसे पाऊलवर चिमुकले, काळजाच्या तुकड्यालाही गतो, काळजाच्या तुकड्यालाही गतू ओटीत घेतले, सांग ना गं माय आमचे काय चुकले. धुवून गेले गाव सारे, धुवून गेले गाव सारे निशब्द फुलके एकवटले, धुवून गेले गाव सारे निशब्द फुलके एकवटले, दोष देऊन तरी कुणाला काळी गात करतले, सांग ना गं माय आमचे काय चुकले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फी वाढ संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आझाद दस्तक आणि विद्रोहीतर्फे इस्लामपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 26 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 11 या वेळेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. इस्लामपूर येथे संभवप्पा उर्सानिमित्त होणाऱ्या आठवडी बाजार रविवारचे औचित्य साधून जयंत बालभवनच्या बालमित्रांनी आठवडा बाजार भरवला. शाळा आणि अभ्यास या व्यतिरिक्त निसर्गाच्या सानिध्यात मुलांना प्रत्यक्ष स्वतःकृतीतून अनुभव देण्याचे काम आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली स्वराज्य फाउंडेशन संचलित जयंत बालभवन ही संस्था प्रयत्न करते. टीव्ही मोबाईलमध्ये अडकलेल्या लहान मुलांचे हरवलेले बालपण मुलांना प्रत्यक्ष देऊ करून ते निरागस बालपण जतन करण्यासाठी जयंत बालभवन टीम नेहमीच प्रयत्नशील असते. खुले आकाश, हवा, पाणी, पक्षी, निसर्ग याकडे मुलांनी बारकाईने पाहावे, त्यांची निरीक्षण शक्ती वाढावी, त्यांच्या बालविश्वातील त्यांना हव्या असणाऱ्या सर्व जादुई गोष्टी, त्यांच्यातील संवाद, भाषा आणि जीवन कौशल्ये वाढावी यासाठी नवनवीन उपक्रम या लहान मुलांसाठी राबवत असतात. यातीलच एक भाग म्हणून आज संभवप्पा उर्सानिमित्त होणाऱ्या आठवडी बाजार रविवारचे औचित्य साधून आज जयंत बालभवनच्या बालमित्रांनी आठवडी बाजार भरविला. प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव, शेतकऱ्यांना घ्यावे लागणारे कष्ट, प्रत्यक्ष बाजारात बसून भाजीपाला विकण्याचा हा अनोखा अनुभव मुलांना मिळाला. या आठवडी बाजारामध्ये मुलांनी आणि पालकांनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला होता. 3 वर्षापासून 12 वर्ष वयोगटातील ही लहान मुले भाजीवाली, शेतकरी, व्यापारी अशा वेशभूषेत सहभागी झाली होती. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि त्यांच्याशी निकल संवादाचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील अनेक नामवंत लोकांनी हजेरी लावली होती. स्वराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता शहा, कार्यवाह कविता शहा, उपाध्यक्षा प्रतिभा शहा, संचालक लीना पटेल, श्रद्धा कुलकर्णी, अनुजा शहा यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या उपक्रमात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नितीन चिवटे, मानसिंग पाटील, ॲडव्होकेट शैलजा पाटील, नम्रता शहा, वैदही भोसले, मुग्धा शहा, कावेरी कयेकर, कृतुजा कयेकर, सीमा शहा, पल्लवी देसाई, श्रद्धा वायवेकर, मोनिका घाटगे, दर्शना शहा हे आवर्जून उपस्थित होते. याच वेळी स्वराज्य फाउंडेशन संचलित जयंत बालभवनने गणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या बाप्पाशी मारूया गप्पा या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. Yeah.
जयंत बालभवनची आज इथं पुरसात प्रत्यक्ष आठवणी बाजार आम्ही बनवलेला आहे. बालभवनचा नेहमीच प्रयत्न असतो की मुलांना प्रत्यक्ष जितका त्यांना अनुभव देता येईल तो आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात तर मुलं खेळत असतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात काय गोष्टी असतात आणि भाजीपाला विकताना काय काय कष्ट घ्यावे लागतात या गोष्टी मुलांना अनुभव द्यावेत या दृष्टीनं इथे आठवणी बाजार बनवला आहे. पालकांचाही प्रत्यक्ष प्रतिसाद चांगला मिळत आहे. मुलंही आज अतिशय उत्साही आहेत त्यांच्या वस्तू विकण्यासाठी. आम्ही बालभवनची ही सर्व टीम नेहमी कार्यरत असतो. कविता शहा, बालभवनामध्ये आम्ही चारही ताई कार्यरत असतो आणि दरवर्षीचा आमचा प्रयत्न असतो की मुलं निसर्गाचं शिकतात किंवा ग्राउंड खेळ खेळतात त्याबरोबर व्यवहारातलं पण काहीतरी शिकावं, मुलांना हा आनंद घ्यायला यावा म्हणून संभू अप्पा उत्सानिमित्त दरवर्षी हा आठवडी बाजारच्याच दिवशी घेतला जातो आणि खूप छान पालक आणि मुलं त्याला प्रतिसाद देतात. अगदी प्रत्येक मुलाचं युनिक असतं, काहीतरी त्यातनं वेगळं काहीतरी दाखवायचं असतं. अगदी छोटी छोटी मुलं देखील प्लास्टिकचा वापर टाळा आणि कॅरी बॅग टाळून कागदी पिशव्यांचा वापर करा, म्हणजे हे सुद्धा जनमानसात रुजावं म्हणून प्रयत्नरत आहे. आणि खास गोष्ट म्हणजे सांगायची की मुलांना आम्ही जास्तीत जास्त अट्टा असा असतो की स्वतः हाताने बनवलेल्या गोष्टी किंवा स्वतः केलेल्या गोष्टी स्वतः अनुभव घेऊन त्या प्रत्यक्षात आणायच्या. तर अगदी प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळावा म्हणून त्या मुलांनी स्वतः घरी पेपरच्या बॅग तयार करून आणलेल्या आहेत. तर या गोष्टी सामाजिक भावना त्यांच्यामध्ये रुजावी असा प्रयत्न आमचा बालभवनचा वाळवा तालुक्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने वाढीव मदत मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसे निवेदन शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख युवराज निकम, सागर मलगुंडे, राहुल टिवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले. इस्लामपूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांचे 2 वर्षापासून स्मशानभूमी स्वच्छता अभियान आणि प्रबोधन सुरू आहे. उरून इस्लामपूर तालुका वाळवा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर प्रकाशराव तांदळे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मंत्री स्वर्गीय आर आर पाटील आणि माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा प्रेरणादायी आदर्श घेऊन त्यांनी घालून दिलेला स्वच्छतेचा वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून दिनांक 27 एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्रातील 1111 स्मशानभूमी स्वच्छतेचा संकल्प केला. आज अखेर राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध भागातील सुमारे 304 स्मशानभूमीची संपूर्ण स्वच्छता त्यांनी केली आहे. समाजात अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, निर्भीडता, स्नेहभाव, राष्ट्रीय एकात्मता अखंड वाढावी यासाठी स्मशानभूमीतच सातत्याने विविध निरनिराळे प्रबोधनाचे उपक्रम त्यांनी सुरू ठेवले आहेत. स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला अधिक मजबूत करण्याकरता त्यांनी स्थापन केलेल्या लोकराज्य विद्या फाउंडेशन उरून इस्लामपूर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे अभियान सुरू केले. याद्वारे महाराष्ट्रातील सुमारे 1111 स्मशानभूमीची स्वच्छता चंद्रशेखर तांदळे स्वतः एकटे करणार असून राज्यातील विविध जिल्ह्यातील 304 स्मशानभूमीची स्वच्छता त्यांनी केली आहे. हातात खराटा, पाटी, खोरं आणि खुरपं घेऊन ते बाहेर पडतात आणि स्वतःच एकटे स्मशानभूमीची संपूर्ण स्वच्छता करतात. चंद्रशेखर तांदळे यांनी स्मशानभूमी स्वच्छता अभियानाची सुरुवात उरून इस्लामपूर येथून केली. त्या ठिकाणी स्वच्छता आणि वृक्षारोपण केले. आज अखेर या स्वच्छता अभियानामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार नलंगे, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भारत पाटणकर आणि डॉक्टर गेल आंबवेट पाटणकर, माजी मंत्री डॉक्टर विनय कोरे, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार शिवाजीराव नाईक, मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगलाताई बनसोडे, ज्येष्ठ सिने अभिनेते विलास रक्टे, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पर्डळकर, भारत देशातील पहिल्या महिला नाभिक श्रीमती शांताबाई यादव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सून श्रीमती सावित्रीताई साठे, उरून इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट नानासाहेब महाडिक, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, नगरसेवक शहाजी पाटील
यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीची स्वच्छता केली आहे. स्मशानभूमी स्वच्छता अभियानामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित, सिने अभिनेते नाना पाटेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकार, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे आदीही सहभागी होणार आहेत. स्मशानभूमी स्वच्छता अभियानातील 500व्या स्मशानभूमी स्वच्छतेचा प्रारंभ आणि वृक्षारोपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर 1111व्या स्मशानभूमी स्वच्छतेचा प्रारंभ आणि वृक्षारोपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 1111 स्मशानभूमी स्वच्छतेनंतर देश आणि परदेशातही चंद्रशेखर तांदे स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविणार आहेत. स्मशानभूमीत वृक्षारोपण करून विविध प्रबोधनाचे उपक्रम चंद्रशेखर तांदे यांनी सातत्याने राबवले आहेत. स्मशानभूमीत आमोश दिवशी रात्री रक्तदान शिबिर, महिला हळदी कुंकू समारंभ, जागतिक योगा दिनानिमित्त योगाचे प्रात्यक्षिके, कवी संमेलन, बैलपोळानिमित्त बैलांचे पूजन आणि शेतकऱ्यांचा सत्कार, आषाढी एकादशीनिमित्त भजन, महिलांच्या खांद्यावर प्रतिकात्मक तिरडी देऊन स्मशानात रचलेल्या सरणाला महिलांच्या हस्ते अग्नी दिला, स्मशानात सलग 18 तास विविध पुस्तकांचे वाचन, शालेय महाविद्यालयीन मुलांसाठी भाषण स्पर्धा आदी उपक्रम राबविले आहेत. चंद्रशेखर तांदे यांनी स्वतः स्मशानभूमीत 4 वेळा रक्तदान केले आहे. रचलेल्या सरणावर झोपून त्यांनी रक्तदान केले आहे. तर राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी स्मशानभूमीत तिरडीवर झोपून रक्तदान केले असून तिरडीला हिंदू, मुस्लिम, शीख आणि बौद्ध धर्मातील मान्यवर मंडळींनी खांदा दिला होता. स्मशानभूमी स्वच्छतेबरोबरच समाजाला घातक असणाऱ्या अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा मोडीत निघाव्यात यासाठी चंद्रशेखर तांदे सातत्याने काम करीत आहेत. केवळ समाजाला उपदेश न देता प्रबोधनाची चळवळ त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरातून सुरू केली. त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी आणि रक्षा स्मशानभूमीत वृक्षाला घालून वृक्षारोपण केले. स्मशानभूमी स्वच्छतेबद्दल चंद्रशेखर तांदे यांचा कोल्हापूर येथे कैलासवासी पांडुरंग हिरवे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. तर उरुण इस्लामपूर येथील आधार हॉस्पिटलकडून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर नसीमा हुरजुक यांच्या हस्ते, शिवप्रतिष्ठानकडून संभाजी भिडे यांच्या, तर जॉईंट्स ग्रुपकडून पोलीस निरीक्षक विश्वास साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले आहेत. चंद्रशेखर तांदे संस्थापक सचिव असलेल्या लोकराज्य विद्या फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कामेरी तालुका वाहवा येथील स्मशानभूमीत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन संध्या अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान आणि विविध राज्यस्तरीय लोकराज्य गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस उपाधीक्षक किशोर काळे देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकराज्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उरुण इस्लामपूर येथील सांगली रोड लगत असणाऱ्या स्मशानभूमीत क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील, ज्येष्ठ सिनेअभिनेते भालचंद्र कुलकर्णी, माजी मंत्री आणि ज्येष्ठ साहित्यिक अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना राज्यस्तरीय लोकराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. आपली माणसं फाउंडेशनतर्फे दिव्यांग कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम. जयंत बालभवनच्या चिमुकल्यांनी भरवला आठवडा बाजार. चंद्रशेखर तांदळे यांनी 304 स्मशानभूमींची केली स्वच्छता. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.